नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित भाग 1 या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. 39 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे द्वितीय सत्र परीक्षेची, त्यातही आपल्याला सरावासाठी खूप साऱ्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रश्न पहिला, बहुपर्याय उत्तरासाठी अचूक पर्याय निवडा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटर असलेलं गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? तर ते आहे सी 1:10. दुसरं, अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती? सी 10. 3, एका व्यक्तीने 2017-18 मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष पुढीलपैकी कोणते? बी 2018-19. 4, 25 ते 30 या वर्गाची वर्गमर्यादा कोणती? ती आहे 60. बघा, पुढील उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी 4 उदाहरणे ठिकाणी दिली आहेत. बघा, पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा. x+y = 7 या समीकरणाच्या 2 उकली लिहा. 25 ते 30 या वर्गाचा वर्गमध्य कोणता आणि या सामग्रीचा बहुलक कोणता? प्रश्न दुसरा, 4 गुणांसाठी खालील कृती पूर्ण करा, कोणत्याही 2. बघा, या ठिकाणी दोन्ही कृतींची उत्तरं दिलेली आहेत. चौकटीत अचूक संख्या टाकायला सांगितलेली आपल्याला. आपल्याला पूर्ण उदाहरणं सोडवणं गरजेचं असतं. प्रश्नपत्रिकेत जसं उदाहरण दिसते ते पूर्ण सोडवायचे आणि रिकाम्या चौकटीत योग्य संख्या दिल्याप्रमाणे टाकायचे. बघा, हे पहिलं उदाहरण. 4 गुणांसाठी 2 उदाहरणं दिलेली. त्यानंतर हे दुसरं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणाचा राहिलेला भाग. तिसरं, 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा. बघा, हे उदाहरण पण सोडून दिलेले. आपल्याला 2 विचारलेले पण 3 उदाहरणं आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासत आहोत. अशीच उदाहरणं आपल्याला या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा येणार आहेत. एक उदाहरण समीकरणाची उकल काढण्यासाठी येईल, एक वर्गमध्य काढण्यासाठी येईल. याच पद्धतीने दिलेलं उदाहरण तुम्ही सोडवणार आहात. त्यानंतर प्रश्न दुसरा ब भाग बघा. 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी, प्रत्येकी 2 मार्क. बघा, 4 उदाहरणं काळजीपूर्वक आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आलीच तर आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. प्रश्न तिसरा, 1 कृती सोडवा
तीन गुणांसाठी. वय काढायचं आहे. प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वय काढा. असं एक उदाहरण आपल्याला परीक्षेला येतंच. तीन गुणांसाठी याच पद्धतीने ते सोडवायचं आहे. संख्या जरी वेगळ्या असल्या तरी, नावं वेगळी असतील, दीपिका प्रियंकाच्या ऐवजी वेगळी नावं असतील आणि वय वर्ष 34 ऐवजी वेगळं असेल, याच पद्धतीने तो आकडा या ठिकाणी टाकायचा आहे आणि बेरीज वजाबाकी करून उत्तर काढायचे. स्टेप लक्षात घ्या. प्रियंकाचं आजचं वय 20 वर्ष तर दीपिकाचं आजचं वय 14 वर्ष आहे. दुसरं, एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यात केलेले गोल पुढील प्रमाणे आहेत, तर त्यावरून त्याची मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी पण उदाहरण येतंच आपल्याला. उदाहरण काही असू द्या, संख्या वेगळ्या असतील, दिलेली सामग्रीमध्ये आपण याच पद्धतीने तो मध्य हा काढायचा आहे. सूत्र लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न 3 ब, 4 उदाहरणांपैकी 2 उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी. बघा, 4 ही उदाहरणं काळजीपूर्वक पहा. अशीच उदाहरणं आपल्याला यावर्षीसुद्धा येतील, फक्त संख्या बदल असतील. उदाहरण त्याच टाईपचं असेल. चौथा प्रश्न, खालील 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. बघा, हे 3 ही उदाहरणं. आता आपण 3 ही उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. आपल्या वही ती उदाहरणं सोडवा. अडचण आल्यास आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा. प्रश्न 5वा, खालीलपैकी 1 उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षेची गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.